रगडा पॅटीस बनवण्याचे साहित्य आहे उकडलेले बटाटे, भिजत घातलेले सफेद वाटाणे, चाट मसाला, कोथिंबीर, साजूक तूप, हळद आणि चवीपुरतं मीठ. रगडा पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण रगडा तयार करून घेऊया. रगडा बनवण्यासाठी आपण एका भांड्यात पाणी गरम करत ठेवून भिजत घातलेले वाटाणे घालून घ्यावेत आणि त्याच्यात हळद आणि मीठ घालून घ्यावी. आता हे वाटाणे पूर्णपणे शिजेपर्यंत असेच गरम करत ठेवावेत. चला, आता हे आपले वाटाणे शिजलेले आहेत. आता पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण उकडलेले बटाटे व्यवस्थितपणे कुस्करून घेऊया. सगळ्यात आधी हळद, मीठ आणि चाट मसाला हे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता आपला पॅटीसचा डो तयार झालेला आहे. आता आपण ह्याचे पॅटीस बनवूया. आपण हे व्यवस्थित आपल्या हातावर दाबून घेऊया. आता हे गोळे आपण चपटे करून घेऊया. ह्याला व्यवस्थित पॅटीसचा आकार आलेला आहे. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. आपण गॅसवर फ्राय पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यात साजूक तूप घालूया. पॅटीस नेहमी साजूक तुपातच शॅलो फ्राय करून घ्यावेत कारण ह्यानी पॅटीसला एक वेगळाच सुंदरसा फ्लेवर येतो. आता आपण हे व्यवस्थित चार पॅटीस त्याच्यावर घालूया. आता आपण हे झाकण लावून ठेवून देऊया. चला, बहुतेक आपले एक साइड झालेली आहे. आता आपण हे परतून घेऊया. परत ह्याला झाकणाने आपण कव्हर करूया. झाली, दुसरी साइड पण झालेली आहे. आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया. आता आपण गॅस बंद करून हे पॅटीस एका डिशमध्ये काढून घेऊया.